जमिनीत विस्कटले आहे. जिल्ह्यात सुमारे 80,000 हेक्टरवर बागा असून त्यातून दरवर्षी 14 ते 15 लाख टन द्राक्ष उत्पादित होतात. यंदा हे प्रमाण 30 ते 35% कमी होण्याचा अंदाज आहे. मालाची कमी उपलब्धता हे दरवाढीचे कारण ठरेल. बागा वाचवण्यासाठी औषधांची मोठ्या प्रमाणात फवारणी करावी लागत आहे. द्राक्षाच्या दर्जावर प्रतिकूल हवामानाचा परिणाम होणार असल्याने निर्यात घटण्याचा धोका आहे. दिवाळीत झालेल्या पावसाने 55,000 हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले असून हंगामपूर्व द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली तर वेगवेगळ्या टप्प्यात असणाऱ्या बागांनाही झळ सहन करावी लागली. केवडा भुरीचा प्रादुर्भाव झाल्याने काहींना बागा सोडून द्याव्या लागल्या. या सर्वांचा परिणाम द्राक्ष हंगामावर होणार आहे. द्राक्ष बागायतदार संघाचे मानद सचिव अरुण मोरे यांनी उत्पादनात 30% घट होण्याची शक्यता व्यक्त केली. जानेवारी अखेरपर्यंत या बागांची काढणी होईल. तिथे एकरी 2.5 ते 3 टन मालही निघणार नाही. एरवी एकरी सरासरी 7 ते 8 टन उत्पादन मिळते. पोषक हवामान असल्यास जिल्ह्यात सुमारे 55 लाख टन द्राक्ष उत्पादित होतात. यंदा हे प्रमाण 30% कमी होईल. त्यातही जो माल हाती येईल त्याचा दर्जा कसा असेल याबाबत शंका आहे. डिसेंबरच्या मध्यापर्यंत वातावरणाची साथ मिळालेली नाही. या काळात थंडी वाढते. तापमान 12 अंशाच्या खाली गेल्यास डावणीचा धोका कमी होतो. अद्याप तशी थंडी पडलेली नाही. याचा दर्जा उत्पादनावर होईल असे मोरे यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, नाशिक.